उद्या प्रधानमंत्री पुण्यामध्ये येतात, त्यांच्या कानावर सुद्धा हे टाकलं पाहिजे, त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे। हे तर 15 ऑगस्ट सुद्धा मानायला तयार नाही, राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज मानायला तयार नाही, पण आतमध्ये नाही तर हे समाजामध्ये जे आहे पूर्णपणे गोंधळ माजल्याशिवाय राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये। महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडे अतिशय गलिच्छ अशा रीतीचं वक्तव्य केलं, पण त्याच्यानंतर आणखीन पुढे जाऊन महात्मा ज्योतिराव फुले लोकहितवादी आधी जे समाज सुधारक भडवे भडव्यांची यादी आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्या विरोधात त्यांनी मला काही कळत नाही की ते जाणून बुजून हे बोलतात, त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे की या पाठीमागे कोणीतरी बोलविता धणी कुठ वेगळा आहे आणि तुम्ही आता बोलत तर चला बघूया हे समाजामध्ये रुजतं का, इतिहास बदलता येतो का, हा सगळा प्रश्न मला असं वाटतं माझ्यापुढे पडलेला आहे। हा सगळा प्रकार घडतोय की काय? महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तर त्यांचा निषेध आणि विरोध राज्यभर करायला सुरुवात केलेली आहे। वंचित आघाडीचे आमचे दलित बांधव भगिनी हे सुद्धा विरोध करतायत, कारण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना जर आठवणीत कोणी जर ठेवलं असेल तर ते आमच्या दलित बांधवांनी आणि भगिनीने। पण आज सर्वच पक्षांनी जे आहे रस्त्यावर येऊन जे आहेत लोकशाही मार्गानं त्याला विरोध केला पाहिजे आणि शासनानं कडक कारवाई केली पाहिजे, त्यांना अटकच केली पाहिजे। उद्या प्रधानमंत्री पुण्यामध्ये येतात, त्यांच्या कानावर सुद्धा हे टाकलं पाहिजे, कारण मागे मोदी साहेब या भिडेंना भेटले होते, ते भिडे कसे वागतायत, काय बोलतात, महात्मा गांधींबद्दल किती गलिच्छ बोलतायत, हे स्टेजवर जी काही मंडळी असतील त्यांनी त्यांच्या कानावर टाकलं पाहिजे आणि या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे। आणि जो जो कोणी असेल राजकीय एखादी व्यक्ती त्याला मला सांगायचं आहे की तुम्ही ह्या अशा लोकांना आणि अशा वक्तव्यांना जर पाठिंबा द्याल तर निश्चितपणे तुमचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही या महाराष्ट्रात। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज फुले आंबेडकरांचा आहे, रोगामी मार्गावर चालणारा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र महात्मा गांधींपासून सर्व जे काही स्वातंत्र्ययोद्धे आहे त्यांचा सन्मान करणार आहे। हे मनोहर भिडे हे तर 15 ऑगस्टसुद्धा मानायला तयार नाही, राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज मानायला तयार नाही। आता बाकीच्यांना तुम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून 9-9, 10-10 वर्ष ठेवता, अरे यांना ठेवा ना आतमध्ये, नाही तर ह्या समाजामध्ये जे आहे पूर्णपणे गोंधळ माजल्याशिवाय राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये। भाजपने सांगितलेलं आहे, फडणवीस म्हणतात की त्यांचा भाजपशी कुठलाही संबंध नाही, त्या फडणवीस यांनी सांगितलं की भिडे असतील किंवा भारद्वाज असेल त्या सगळ्यांच्या विरुद्ध आम्ही कडक कारवाई करणार, पण बाकीच्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे, त्याचा विरोध केला पाहिजे सगळ्यांनी। आणि फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर त्यांना अटक झाली पाहिजे, त्याशिवाय जे आहे हे सरळ होणार नाही। दुर्दैव असं आहे की बहुजन समाजातलीच काही लोक जे आहे या मनोहर भिडेच्या मागे संभाजी भिडे असं करत त्याच्या मागे फिरतायत, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये। माझा सगळ्या बांधवांना सांगणं आहे की राज्यामध्ये देशामध्ये अशा प्रकारचं जे आहे एक वातावरण गढूळ करणारं दूषित करणारं ते असं जे काही प्रकरण जे आहे ताबडतोब थांबलं पाहिजे आणि याला कोणीही पाठीशी घालता कामा नये। अजितदादा भविष्यात कमळा